राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज वाशिम शहरात मतदार जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी जनजागृती केली. या रॅलीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ऋषिकेश मोडक यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर शिवाजी हायस्कूल येथून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार विजय साळवे यांची उपस्थिती होती. ही रॅली शहरातील पाटणी चौक, अकोला नाका, नवीन नगर परिषद इमारत मार्गे तहसीलदार कार्यालयावर गेल्यावर तिथे रॅलीचा समारोप करण्यात आला.